नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल नवीन सुधारित जीआरनुसार सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणती लागतात, लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या वेळेमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हा लाभ डायरेक्ट DBTच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कोण आहेत ते पहा. तर नवीन सुधारित जीआरनुसार महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला यापैकी एक आणि एक त्या कुटुंबातील अवैध महिला अशा एकूण 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत काय आहे ते पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्ही 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत कधीही अर्ज करू शकता. कधीही अर्ज केल्यानंतर तुम्हाला 2 महिन्याचा लाभ देण्यात येणार आहे. आता यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड लावावं लागणार आहे. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, हे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्ही नवीन जीआरनुसार शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर तिसरं आहे, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, या ठिकाणी 2.5 लाखापर्यंत ज्याचे उत्पन्न प्रमाण असेल तर देऊ शकता. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर 5वा आहे अर्जाचे हमीपत्र. अर्जाचे हमीपत्र हे तुम्ही ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करून त्याच्यावरती ती माहिती भरून तुम्ही अर्जाचे हमीपत्र देऊ शकता. त्यानंतर बँक पासबुक, म्हणजे आधार कार्डला लिंक असलेले बँक पासबुक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर अर्जाचा फोटो, म्हणजे लाईव्ह फोटो, अर्ज करत असताना तुमचा एक लाईव्ह फोटो काढला जातो, तो लाईव्ह फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी पात्रता काय आहे ते पहा. यामध्ये लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं आहे, राज्यातील महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहे. त्यानंतर तिसरं आहे, किमान वयाचे 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाचे 65 वर्षे पूर्ण अशा व्यक्ती यासाठी पात्र आहेत. त्यानंतर चौथं आहे, लाभार्थी महिलेचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यानंतर 5वा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे. आता यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अपात्रता काय आहे हे आपण पाहूयात. यामध्ये ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे असे लोक या योजनेसाठी अपात्र आहेत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत. त्यानंतर तिसरं आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती घेत आहेत किंवा 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी यासाठी अपात्र आहेत. त्यानंतर चौथा आहे, लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल किंवा त्यापेक्षा जास्त प्रत्येक महिन्याला 1500 रुपये लाभ घेत असेल तर त्यासुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत. त्यानंतर 5वा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहेत हे लोकसुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत. त्यानंतर 6वा आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत अशा लोक जे आहेत ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत. त्यानंतर 7वा, ज्यांच्याकडे 4-चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत असे लोक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अपात्र आहेत. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ते आपण पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन मोबाईल ॲप नारी शक्ती दूत याद्वारे करू शकता किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन भरू शकता. आता ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांनी आपला अर्ज अंगणवाडी केंद्रात भरू शकतात. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क अंगणवाडी केंद्रामध्ये आकारले जात नाही. तर मित्रांनो, ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.